मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सुद्धा तिथे खेळणाऱ्या मुलांनी या पावसाचा आनंद लुटला. उन्हाच्या तीव्र झळांपासून वाचण्यासाठी थंड पाण्याचा आधार घेत होतो, छत्रीचा पण आधार घेत होतो, मात्र आता छत्रीचा आधार पावसासाठी घ्यावा लागणार आहे. तर शिवाजी पार्कमधून काय सगळी परिस्थिती आज सकाळी होती जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई विरार या भागात अगदी सकाळपासूनच पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसू लागलेल्या आहेत. मान्सून जो आहे तो महाराष्ट्राच्या वेशीवर म्हटलं तरी काही हरकत नाही बोलायला, कारण मान्सून गोव्यामध्ये दाखल झालेला आहे. दक्षिण भारत जो आहे तो मान्सूनने संपूर्णपणे व्यापलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसू लागलेल्या आहेत. कोकण किनारपट्टी असेल, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण आपल्याला दिसून येत आहे. मुंबईमध्ये मागच्या काही महिन्यांपासून उन्हाने अंगाची लाही होत होती, त्यामुळे मुंबईकरांना हा पाऊस जो आहे तो काहीसा आल्हाददायक, आनंद आणि सुखावणारा आहे. अगदी कालपर्यंत एक उष्ण वातावरण जे पाहायला मिळत होतं, मात्र आज सकाळपासूनच हवेमध्ये गारवा दिसून येतोय, कारण पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसू लागलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन ओम प्रकाश, विशाल सवने, Zee24 मुंबई. अशा प्रकारे पावसामुळे एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे. वातावरण मुंबईतलं पूर्णपणे आता बदलून गेलेलं आहे. इतके दिवस घामाच्या धारांमध्ये मुंबईकर भिजत होते, आता मात्र पाऊस धारा येणार आहेत. निश्चितच आनंदाचं वातावरण आहे. तर दादरमधलं आज हे सकाळचं वातावरण होतं.